महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं ज्याने स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि साकार केलं ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं ते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला, हिंदुत्व रोमारोमात भिनवलं ते वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्यांनी प्राणार्पण केलं त्या हुतात्म्यांना अभिवादन करतो. आणि आज आमच्या सुभाष डांबरे मित्र मंडळ, आणखी आमची संस्था स्वामीराज प्रकाशन, खर तर रजनीश राणे म्हणजेच सगळं काय, वेगळं नाव घ्यायची गरज नाहीये. त्या मराठी आठव दिवस माझ्याकडे त्यांचं माझा असतं संवाद असतो व्हॉट्सअपवर. पण मी आज खरंच सांगतो तुमच्या कार्यक्रमात थोडा व्यत्यय मी केला तो एवढ्यासाठी केला की मी आज खूप संतप्त भावनेने इथं वरती आलोय. सुभाष डांबरे हा माझा अतिशय जवळचा मित्र, ज्वलंत कडवट शिवसैनिक, आणि मी इथं आत्ता बोलायला एवढ्यासाठी उभा राहिलो कारण आज पुन्हा तुम्ही गाताना मराठीत ओव्या बोला मराठीत शिव्या घाला, खर तर शिव्या घालायची वेळ आली आहे माझ्या मनाचा. आणि दिवाळी आहे पण दिवाळी असताना महाराष्ट्राचं दिवाळ काढलं जात आहे. आत्ता मी येण्यापूर्वी महाराष्ट्रामधला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की वेदांत फॉक्सकॉन गेलं, बल्क ड्रग प्रोजेक्ट गेला, आणि आज आत्ता नागपूरला होणारा टाटा एअरबसचा जो कारखाना होता तोही वडोदऱ्याला घेऊन गेले. आणि आम्ही फक्त काय म्हणायचं, मराठीत बोला मराठीत ताला मराठीत खोला, काय करायचं ते करा, पण मराठीत तुम्ही दिवा लावू नका बरं. आता आता मराठीत मशाल पेटवा, त्याच्या टाळ्या सुद्धा मशालीसारख्या नाही वाजल्या. आता उठलू सारे रान, आता पेटवू सारे रान, अशा पद्धतीनं पेटलेलं पाहिजे मराठी माणूस. काळजाला घरे म्हणतात, मी आजही बोललो 106 होतात त्यांनी आपला प्राण अर्पण केला. उद्याच्या 1 नोव्हेंबरला तिथं बेळगावात काळा दिन पाळला जातो कर्नाटकात. बेळगाव कारभार निपाणी भालकी बिदर सह संयुक्त महाराष्ट्र व्हायचं आहे. सर्वांनी आताचे द ग्रेट मुख्यमंत्री तेव्हा या आंदोलनासाठी जायचे, त्यांना विचार आता त्या बेळगाव कारभार निपाणी भालकी बिदरच आमच्या मराठी भाषिकांसाठी तुम्ही काय करणार. बांधवांनो भगिनींनो, हा मराठी अस्मितेवरचा घाला आहे, मराठी माणसावरचा घाला आहे, मराठीच्या राज्यावरचा घाला आहे, भाषेवरचा तर आहेच आहे. आम्ही गुजरातचे गुलाम होतोय, आम्ही देशातील 2 नेत्यांचे गुलाम होतोय. डोळे वटवून बघण्याची पण हिंमत त्यांची नाही तिथं, त्यांनी सांगावं आणि यांनी गुलामासारखं वागावं. जे सरकार आलं त्या सरकारनं आल्या आल्या पहिलं काय केलं, तारेचा प्रोजेक्ट, बुलेट ट्रेन. आता बुलेट ट्रेन कोणासाठी हवी कळली का, इथूनचे कारखाने तिकडे घेऊन जायचे, कोणाला बुलेट ट्रेन हवी आहे. जेव्हा हे आदरणीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना हिंमत झाली असती का हो यांची करण्याची. आमच्या आदित्यजीने त्या स्वित्झर्लंडला डावोसला जी काही भाषण केली, कारण की जे संवाद जागतिक दर्जावरच्या माध्यमांमध्ये साकारले आणि तो प्रकल्प घेऊन आले ते वेदांत आणि फॉक्सकॉनचा, तोही घालवला उद्योग मंत्र्याने जरा कुठे लाज असेल तर. खरं तर महाराष्ट्रात मराठी म्हणजे स्वाभिमानी. शिर्डी देशमुखांचं नाव घेतो आम्ही, खटखट राजीनामा दिला होता शिर्डी देशमुखांनी, आणि हे सगळे लाचार मंडळी आज तुम्ही पेटून उताल. आणि आता नुसत्या आयुष्याच्या पेटवा मशाली नाही, समोरच्यांना पेटवलं पाहिजे. नुसतं पेटवा मशाली करून जमणार नाही. आणि म्हणून जो मुंबईवरचा घाल लाज वाटते हो, इतकं किळसवाणं ओंगळवाणं प्रदर्शन, म्हणजे जेव्हा गणपती आला तेव्हा असं म्हणाली की हिंदूंच्या सणावरचं विघ्न सर टळलं आमचं सरकार आल्यानंतर. मग तुमचं सरकार आमच्यावर विघ्न आली सगळी गेलं, आमचं धुऊन निघतंय. आमचं वेदांता गेला, फॉक्सकॉन गेला, बर्टन प्रकल्प गेला, आता टाटा एअरबस गेला. बेरोजगार तरुणांनी फक्त भेंडोळे हातात या डिग्र्यांची आणि फिरत बसा, नाही चीड येत तुम्हाला, चीड येते की नाही, राग येतोय की नाही, मग त्याचा आविष्कार करायचा आहे बरं. एका दिवसात मुंबईच्या बस स्टॉपवरच्या सगळ्या जाहिराती जातात,
आणि एका विशिष्ट पक्षाच्या जाहिरी इतकं किळसवाणं मुंगळवाणं प्रदर्शन सातत्यानं होर्डिंग आणि याच्यावर सुरू आहे, त्यातून सुद्धा आपण समजू शकतो ह्याला पैसा. तो आमचा एक विद्वान गेलाय कोकणातला बटूक, तो तेव्हा बोलला होता यांच्याकडे पैसा येतो कुठून, आता त्याला विचार तिकडे राहून विचार पैसा येतो कुठून. आणि म्हणून मराठी माणसं फक्त नोकरी धंदा एवढंच करत बघा छोट्या मोठ्या नोकऱ्या. म्हणून मराठीत तर बोला मराठीत तर करा सगळं खरं आहे, पण मराठीत आता पेटलं पाहिजे. आणि जे सुरू आहे आता ते महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा घाव झाला आहेच, पण देशाच्या संविधानावरचा सुद्धा घावा झाला आहे लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रावरच्या खाल्याचा घातलाय त्यांनी आता, त्याची खोल जखम पूर्वी ठेवा की भडभडती ठेवा जखम. आणि वेळ येईल तेव्हा शस्त्र उगारा, शस्त्र असतील तुमच्या मतदानाची. शस्त्र म्हणजे शस्त्र उगारावं लागत नाही लोकशाहीमध्ये, पण ज्या पद्धतीनं लोकशाहीच्या बळावर येत आहेत महाराष्ट्राच्या बळावर येत आहेत, तेव्हा मराठी माणसानं पुन्हा एकदा नुसतं उतार त्यांना पुष्पचक्र वाहून शांत बसू नका रे, मी तुमच्या सोबत आहे. आणि म्हणून मराठीचा जागर आहे हा, मराठीचा जागर आहे. रजनीश तुम्हाला मी साक्षात दंडवत घालतो, आता नुसतं मराठी आठव दिवस नाही, मराठी साठव पण पाहिजे. साठवलं तर आठवेल ना, साठलं नाही तर आठवणार कुठं. पहिलं मराठी साठव आणि मग मराठी आठव. तो मराठी आठव तो मराठी अस्मिता आठव, नुसती भाषा आठवण नाही जमणार, त्याची अस्मिता आठवली पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींची ही मराठीची नगरी, मराठीचे बोल बोलू कौतुके भंडारे ज्ञानेश्वर माऊली महाराज, ती मराठीचे बोल बोलू कौतुके आहे ना. त्याच मराठीच्या बोलींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि साकार केलं. आणि म्हणून तो मावळा तसाच पेटून उठला पाहिजे. आता तो वंदनीय शिवसेना प्रमुखांवर श्रद्धेने उठला पाहिजे. त्यांनी पेटवलेली जी मशाल आहे ती आता पेटली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा अपमान आहे हा अपमान समजून जे जे मराठी, म्हणजे शिवसेना प्रमुख तर असं म्हणायचं होतो ते आम्ही मराठी सगळ्यांना समजतो ना, असो प्रांत धर्मही कुठला जो जो या संस्कृतीत नटला, म्हणून मराठी आम्ही तयाला तयासी नाते आमचे जुळे, मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते. आम्ही असे वागलो सगळ्यांना सोबत घेऊन आलो, सर्व समावेशक असणारा मराठी माणूस आहे, सगळ्या जाती पाती धर्म पंथ प्रांत जवळ केलं आम्ही. आम्हाला गेळण्यासाठी नाही बरं, जगा आणि जगुद्यासाठी केलं. जगा आणि जगुद्या मंत्र घ्या. आणि म्हणून आजच्या या निमित्तानं सुभाष दामरे, त्या सुभाषला सुद्धा हे सण झालं नसतं. आता नुसतं गणपती उत्सव नवरात्र उत्सव सगळे उत्सव करत असतो आपण, त्या उत्सवांच्या पलीकडे आता महाराष्ट्राचा उत्सव व्हायला पाहिजे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा उत्सव, महाराष्ट्राच्या भाषेचा उत्सव, महाराष्ट्राच्या हुतात्म्यांनी केलेल्या बलिदानाची आठवण ठेवून महाराष्ट्र पुन्हा एकदा धगधगता ठेवण्यासाठी मशाल हात घेऊन तो उत्सव साजरा करूया. आणि मुंबई महापालिका असो ते विधानसभा असो, भगव्याकडे वाकडी डोळ्याकडे बघण्याची हिंमत कोणाची होता कामा असा मराठी माणूस उभा करूया. एवढी त्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.